करकम तालुका पंढरपूर येथील ब्रह्मानंद महाराज मठातील मठाधिपती श्री रामनारायण महाराजांना अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी मला आमंत्रण मिळाले आहे. त्याबद्दल मी व करकममधील श्रीराम भक्त नशीबवान आहोत. मला 4000 साधू संतांसोबत उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले आहे. 142 कोटी भारतवासियांचे हजारो वर्षांचे स्वप्न पूर्णत्वास येत आहे. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, याप्रमाणे मी या पवित्र सोहळ्याचा साक्षीदार होणार आहे, हे माझे भाग्य आहे. या सोहळ्यानिमित्त सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:29 व 8 सेकंदांनी संजीवनी मुहूर्त सुरू होऊन 12:30 व 32 सेकंदांपर्यंत असा हा 84 सेकंदांचा सूक्ष्म मुहूर्त आहे. संजीवनी मुहूर्ताच्या वेळेनुसार अवघ्या 1 मिनिट व 24 सेकंदांचा मुहूर्त साधून श्रीराम प्रभूंच्या मूर्तीची अयोध्या येथील मंदिरात प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. संजीवनी मुहूर्ताचे वैशिष्ट्य म्हणजे या काळात 9 पैकी 6 ग्रह आपल्या घरात राहणार आहेत. अयोध्येतील या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रीराम प्रभू रामचंद्रांची सासूरवाडी जनकनगरी नेपाळ येथून कपडे, सुकामेवा, भेटवस्तू, सोन्या चांदींनी सजवलेले 1100 प्लेट, दागिने, भांडी, कपडे, 51 प्रकारची मिठाई, दही, दूध, लोणी येणार आहे. याचवेळी करकम येथील श्रीराम मंदिरामध्ये साजरा करण्यात येणाऱ्या सोहळ्यास जास्तीत जास्त श्रीराम भक्तांनी उपस्थित राहावे व संध्याकाळी आपापल्या घरांमध्ये दिवे लावून दीपोत्सव करून हा सोहळा दीपावलीसारखा उत्साहाने पार पडावा, असे आवाहन त्यांनी श्रीराम भक्तांना केले आहे.